घरातील लोक झोपेत असतानाच घराला भीषण आग लागल्यानं एकाच कुटुंबातील 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून यामध्ये एका 8 महिन्याच्या चिमुकल्याचाही समावेश आहे. केरळमधील वर्कळाजवळील चिरोनियर येथे ही घटना घडली असून प्रस्थापना त्यांची पत्नी शेरली, सून अबिरामी, मुलगा अखिल आणि 8 महिन्याचा नातू रियान यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. घराला आग लागली तेव्हा शेजाऱ्यांनी प्रस्थापना यांच्या कुटुंबाला मोठमोठ्यानं हाका मारून सावध करण्याचा प्रयत्न केला होता. काहींनी त्यांना फोन कॉलही केले पण या कशालाच प्रस्थापना यांच्या कुटुंबानं प्रतिसाद दिला नाही. शेवटी शेजाऱ्यांनी पहाटे 3 वाजता अग्निशामक दलाला फोन केला. अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले तेव्हा सर्व खोल्या जळून या 5ही जणांचा मृत्यू झाला होता. आग इतकी भीषण होती की त्यात घरासमोरील गाड्याही जळून खाक झाल्या आहेत. घरात एसी असल्याने आग जास्त भडकली आणि त्यातच या 5 जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याचं अग्निशामक दलाच्या जवानांनी सांगितलंय.